गीता आणि खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आजचा कलर जो आहे तो हिरवा आहे ऍक्च्युली. पण मी जो म्हणजे माझ्याकडे हिरवा घागरा वगैरे काही नव्हता, तर त्यामुळे जो होता तो मी आता सगळं कॉम्बिनेशन करून घातलेला आहे. कारण हा जो स्कर्ट आहे तर तो ॲक्च्युली मी स्कर्ट म्हणून असं शिवलेला होता आणि हे ब्लाऊज आणि ते ओढणी मी असं आणि हा ब्लाऊजसुद्धा जो आहे तो मी स्वतः स्टिच केलेला आहे आणि ओढणी मी त्याला मॅच करून घातलेली आहे. तर असा हा माझा असा ड्रेस आहे आणि आज नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच देवीचं पाचवं रूप स्कंद माताजीची आज पूजा आपण करतो. तर देवीचा आज नैवेद्य जो होता तर तो केळीचा होता. तर केळी असल्यामुळे आज काही रेसिपी वगैरे काय नव्हती, फक्त केळीचा नैवेद्य दाखवलेला आहे. तर आता सध्या रात्रीचे वाजलेले आहेत 9:15. तर आता आज शुक्रवार असल्यामुळे आम्ही आज म्हणजे आरती 8:30 असते तर लवकर निघालेला आहोत. म्हणजे आरती आम्हाला आज थोडीशी ॲक्च्युली 8:30 जायचं होतं पण लेट झालेलं आहे, कारण यांनी म्हणजे ह्यांना जेवण करूनच घेऊन चाललेले आहे मी आणि ते सुद्धा लवकरच आलं. तर सगळ्यांचं म्हणजे जेवण झाल्यानंतर चाललेलं आहोत तर त्यामुळे लेट ऑलरेडी झालेलं आहे. पण अजून 1-10 मिनिटं आम्हाला आरती मिळेल तर चला आता मी लगेचच निघतोय आणि भेटते मी तुम्हाला डायरेक्ट आता देवळात. आता इथं आलेलो देवळात आणि आता आरती चालू झालेली आहे. तर चला आता आज जाऊयात आपण. मला आधी सांगितलंच होतं की इथे आरती आणि भजनासाठी मोठ्या प्रमाणात लोक असतात, पण आज कसं काय म्हणजे थोडी गर्दी कमी आहे. पण आता आरती आणि भजन झालेलं आहे आणि आता ते प्रसाद घेण्यासाठी इथे मोठी तुम्हाला रांग दिसत आहे. प्रसाद घेण्यासाठी Thank you.
हातात दांड्या संपलेल्या आहेत आणि तुम्ही ते गाम बघू शकता, झालेला आहे तो गाम बोलायला सुद्धा येतो.